नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रामनवमीच्या निमित्ताने गुरुवारी 30 मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून निघालेल्या व स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत रात्री 9:30 वाजेपर्यंत पोहोचलेल्या 2 भव्य दिव्य शोभायात्रेने यात्रेतील भगवे फेटेदारी युवक युवती व हजारो राम भक्तांचा राम नामाच्या गजराने अद्भुतपूर्व जल्लोषाने परभणी नगरी दुमदुमली होती। या शोभायात्रेमध्ये पाण्याची कमतरता याकरता पूज्य सिंधी पंचायत सिंधी नवयुवक मंडळ परभणीच्या वतीने जलसेवाचे आयोजन गेल्या 9 वर्षापासून करण्यात आले आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिंधी पंचायत नवयुवक मंडळ आणि लॉयन्स क्लबतर्फे जलसेवा ठेवलेली आहे आणि सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।